अलीकडील काही वर्षात साखरेबद्दल बऱ्यापैकी जनजागृती झालेली आहे बहुतांशी लोकांना हे माहीत झालं आहे की साखर खाल्ल्यानेच लठ्ठपणा डायबिटीस बी पी हार्ट अटॅक हार्ट अरेस्ट अशा समस्या उद्भवत आहेत अनेक रोगांचं सा कारण साखर हेच आहे हे आता आपल्याला कळून चुकलं आहे मग यावर पर्याय शोधण्यासाठी लोकांनी साखर सोडून गूळ खडीसाखर मध असे पर्याय निवडलेले आहेत मात्र यामध्ये एक फार मोठी गफलत सध्या होत आहे लोकांना असं वाटू लागलं आहे की गूळ खाल्ल्याने आपल्याला कोणतेही आजार होणार नाहीत उलट गूळ हा नैसर्गिक आहे सेंद्रिय आहे आणि म्हणून आपण तो बिनदिक्कतपणे खाऊ शकतो मित्रांनो गूळ असो खडीसाखर असो किंवा मध असो हे जरी नैसर्गिक पदार्थ असले नैसर्गिक पद्धतीने ते बनत असले तरीसुद्धा त्यांचं सेवन हे प्रमाणातच व्हायला हवं आपण साखरेबद्दल आणि मधाबद्दल पुढे कधीतरी नक्की बोलू आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्याला गूळ जास्त प्रमाणात खाल्ल्याने नक्की कोणकोणते साईड इफेक्ट होतात हे जाणून घ्यायचं आहे हे जाणून घेणं यासाठी महत्त्वाचं आहे कारण लोकांनी साखर तर सोडली मात्र गूळ ते बिनधास्तपणे खात आहेत गूळ अतिप्रमाणात खाल्ल्याने नक्की काय होतं मित्रांनो सायंटिफिक डेटा असं सांगतो की दहा ग्रॅम गुळामध्ये नऊ पॉईंट आठ ग्रॅम इतकी साखर असते दहा ग्रॅम गुळामध्ये नऊ पॉईंट आठ ग्रॅम इतकी साखर असते म्हणजे उर्वरित जो भाग आहे शून्य पॉईंट दोन ग्रॅम तितके केवळ पौष्टिक घटक असतात म्हणजे तुम्ही जर चमचाभर गुळ खात असाल तर तो गूळ चमचाभर साखर खाण्या इतकाच आपल्या बॉडीवर दुष्परिणाम करणार आहे गुळ अतिप्रमाणात खाल्ल्याने सर्वात मोठी जी समस्या उद्भवते ती म्हणजे वजन वाढणे लठ्ठपणा निर्माण होणे या गुळामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणात कॅलरीज असतात की ज्या तुमचं वजन वाढवू शकतात आणि म्हणून जर तुम्ही लठ्ठपणाने त्रस्त असाल किंवा वजन कमी करण्याचा जर तुम्ही प्रयत्न करताय तर अशा वेळी गुळापासून थोडंसं दूर राहा दुसरी गोष्ट गुळ खाल्ल्याने रक्तातील साखरेची लेवल वाढते परिणामी जर तुम्हाला डायबिटीस असेल किंवा डायबिटीस होण्याची शक्यता तुमच्यामध्ये जास्त आहे तर अशावेळी आपण गुळ कमीत कमी, -कमी प्रमाणात घेतलेला चांगला तिसरी गोष्ट गुळाचं सेवन आपल्याला अपचन आणि कॉन्स्टिपेशन म्हणजे बद्धकोष्ठतेसारखे आजार आपल्यामध्ये निर्माण करू शकतं विशेष करून जो नवा गुळ असतो जो आत्ता नुकताच तयार झालेला फ्रेश गुळ आहे अशा नवीन फ्रेश गुळाचं सेवन आपल्यामध्ये कॉन्स्टिपेशन अर्थात बद्धकोष्ठतेची समस्या हे निर्माण करू शकतं बरेचसे जे गुळाचे कारखाने असतात किंवा जी ज्याला गुऱ्हाळ असं आपण म्हणतो या गुऱ्हाळामध्ये जर स्वच्छतेचं पालन होत नसेल जर त्या ठिकाणी स्वच्छतेचे नियम पाळले जात नसतील तर अशा गुळामध्ये अनेक प्रकारचे जीवाणू किटाणू हे असू शकतात आणि हे मायक्रोब्झू व बॅक्टेरिया आपल्यामध्ये इन्फेक्शन निर्माण करू शकतात तेव्हा गुळ खरेदी करताना तो उत्तम प्रतीचा चांगल्या क्वालिटीचा स्वच्छ जागी तयार केलेला असावा याची आपण खात्री करून घ्या आणि सर्वात महत्त्वाची व वा शेवटची गोष्ट गुळाचं अतिसेवन केल्याने अनेक लोकांना वेगवेगळ्या स्वरूपाच्या ॲलर्जी होतात त्यामध्ये प्रामुख्याने फूड ॲलर्जी म्हणजे एखादा पदार्थ खाल्ल्याने होणारी ॲलर्जी वाहतं नाक सर्दी खोकला मळमळ होणे डोकेदुखी उलटी यासारखी यासारख्या ॲलर्जीज अशा लोकांमध्ये निर्माण होऊ शकतात तर मित्रांनो गुळाचं सेवन करा मात्र गुळ हा साखरे इतकाच घातक आहे हे, हे लक्षात ठेवून कोणतीही गोष्ट प्रमाणात असावी अति सर्वत्र वर्ज येत हे आपल्या धर्मग्रंथांमध्ये सांगितलेलं आहे माहिती आवडली असेल व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद थँक्यू